एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. सामू आपल्या मित्राकडून उडिया भाषेतले शब्द शिकायला गेला. ते शब्द फारच उपयोगी ठरले. ऐका म्हणजे गंमत कळेल. गोष्टीचं नाव आहे असिला, बसिला, उठिला, जाऊच. लेखक हा एक कुई रायटर्स ग्रुप आहे. चित्र काढली आहेत सुग्रीब कुमार जुआंगा आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. डोंगराच्या पलीकडे असलेल्या छोट्या गावात सामू आणि त्याचं कुटुंब राहत असे. कधीकधी तो शहरात जायचा. तिथे त्याची सुधीरशी मैत्री जमली. दोघांची भाषा वेगळी होती म्हणून ते खाणाखुणांनी एकमेकांशी बोलायचे. एके दिवशी सामूची बायको त्याला म्हणाली, तुम्हाला नवा मित्र मिळाला आहे पण त्याची भाषा आपल्याला येत नाही, आपण त्याच्याशी कसे बोलणार? तुम्ही त्याच्याकडे जाऊन त्याची भाषा का शिकत नाही? सामूला बायकोचं म्हणणं पटलं आणि तो सुधीरच्या घरी गेला. त्याला बघून सुधीर म्हणाला, असिला, उडिया भाषेत त्याचा अर्थ होतो आलास का? सामूला काहीच कळलं नाही पण तो आत आला आणि बसला. सुधीर म्हणाला, बसिला, उडिया भाषेत त्याचा अर्थ होतो बसलास का? सामूला काहीच कळलं नाही म्हणून जरा नाराज होऊन तो उठून उभा राहिला. सुधीर म्हणाला, उठिला, उडिया भाषेत त्याचा अर्थ होतो उठलास का? तो जायला निघाला ते बघून त्याचा मित्र म्हणाला, जाऊच, उडिया भाषेत त्याचा अर्थ होतो निघालास का? घरी परत जाताना सामू हे चार शब्द स्वतःशीच म्हणत बसला. तो घरी पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. तेवढ्यात गावातले काही चोर त्याच्या मक्याच्या शेतात घुसले. तो त्याच्या मित्राकडून काय काय शिकलाय याची सामूच्या बायकोला खूप उत्सुकता होती. त्याने पहिला शब्द तिला म्हणून दाखवला. तो तिला नीटसा ऐकू आला नाही म्हणून मग सामू मोठ्याने म्हणाला, असिला. बाहेरच्या चोरांनी तो शब्द ऐकला. त्यांना वाटलं आपल्याला बहुधा यांनी पाहिलेलं दिसतंय म्हणून ते शेतात पटकन खाली बसले. आणखी काय शिकलात? असं सामूच्या बायकोने परत विचारलं. तो म्हणाला, बसिला. या नवीन शब्दाचा नाद बायकोला एवढा आवडला की ती म्हणाली, परत म्हणून दाखवा ना. तो म्हणाला, बसिला. आत्ता मात्र चोरांची खात्रीच पटली की याने आपल्याला बघितलंय. चोर घाईघाईत उठले. त्याच्या बायकोने म्हणजे टाळी वाजवत विचारलं, आणखी काय आणखी काय? तो म्हणाला, उठिला. चोरांनी विचार केला की आता पकडलो जायच्या आत निघून जावं हे बरं. बायको म्हणाली, आणखीन काय? तो म्हणाला, जाऊच. चोरांना जाणवलं की आता धोका आहे, नक्की तो माणूस आपल्याला बघूनच बोलतोय. चोर तिथून खूप जोरात पळून गेले आणि परत कधीही आले नाहीत. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books-that-speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.